हॅलो एव्हरी वन वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजेच करंट अफेअर्स करंट अफेअर्समध्ये मार्क्स मिळवणे म्हणजेच प्रिलिम पास करणे कारण करंट अफेअर्स आणि सायन्स हे काही विषय असतात की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स आले आणि अदर विषयामध्ये ॲव्हरेज मार्क्स आले तर तुम्ही प्रिलिम नक्की काढू शकतात त्यामुळे करंट अफेअर हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे बघा आपले जे करंट अफेअर्सविषयीचे व्हिडिओ आहेत किंवा मी जे मागे स्ट्रॅटेजीज वगैरे टाकलेले आहेत तर त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट्स सा आहे की येणारी जी कंबाईन आहे जी पाच जानेवारी दोन हजार चोवीसला होणार आहे तर त्यासाठी कोणत्या महिन्यापर्यंत किंवा कुठून तर कुठपर्यंत आपण करंट अफेअर्स वाचले पाहिजे याच्याबद्दल बरेच जण विचारत आहे बघा आता एक्झॅक्टली असं मी नाही सांगू शकत तुम्हाला की कुठून तर कुठपर्यंत वाचावे पण त्याच्यासंबंधी ज्या काही इन्साईट्स आहेत किंवा त्याच्यासंबंधी जो प्रिव्हियस इयरचा डेटा आहे त्यावरून नक्की मी तुम्हाला एक आयडिया देऊ शकतो तीच आयडिया मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे खूप काळजीपूर्वक व्हिडिओ बघा व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक फायदेशीर अशी गोष्ट आहे ती देखील तुम्हाला सांगणार आहे सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला कसं कळेल की आयोग आपल्याला कोणत्या महिन्यापासून तर कोणत्या महिन्यापर्यंतचं करंट अफेअर विचारतो सो त्याचं बेसिक आन्सर आहे ते म्हणजेच बाय अॅनालायजिंग प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स म्हणजे मागील वर्षी जो पेपर झालेला आहे किंवा त्याच्या अगोदर जे पेपर झालेले आहेत तर त्या पेपरचा आपल्याला एक रफ अॅनालिसिस करावं लागेल की आयोग नेमकं परीक्षेच्या आधी कोणत्या महिन्याचं किंवा कोणत्या महिन्यापर्यंत कोणत्या महिन्यापासून आपल्याला करंट अफेअर विचारतंय हे समजल्यानंतर तुम्हाला काय काय समजेल बघा जे काही ट्रेंड्स आहेत ते तुम्हाला अनालाइज करावे लागतील अनालाइज केल्यानंतर तुम्हाला काय काय समजेल तर क्वेश्चन्स बिफोर वन अँड हाफ इयर्स आर सीन म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चनचा अॅनालिसिस कराल किंवा क्वेश्चन पेपर बघाल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये दिसतील की परीक्षेच्या आधी एक ते दीड वर्षातील प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे आणि सम क्वेश्चन्स मे बी एक्सेप्शन म्हणजे काही अपवाद देखील असतात म्हणजे काही प्रश्न अगदीच दोन तीन वर्षापूर्वीचे विचारतात काही दोन वर्षापूर्वीचा प्रश्न असतो काही प्रश्न जे आहेत ते खूप म्हणजे असं बघा त्याविषयी काही लॉजिक वगैरे लागत नाही कारण आता बघा तुम्ही जर दोन हजार तेवीसचा पेपर उघडून बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दोन हजार वीसचा राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड विचारलेला आहे तेवीसचा पेपर त्यामध्ये वीसचा विचारला भीचा खूप मागे ते गेले त्यानंतर दोन हजार अठराचा देखील त्यावर करंट अफेअर विचारलेला आहे मग अशा प्रकारचे अनएक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात त्यामुळे सर्वच करत बसणे गरजेचं आहे का नाही एक्सेप्शन असू शकतात बट इम्पॉर्टंट काय आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतो पण अशा स्वरूपाच्या आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे अगदीच दोन हजार एकवीस बावीसच्या पेपरमध्ये दोन हजार एकोणीसचा ग्राहक संरक्षण अधिनियम या संबंधी करंट अफेअरमध्ये क्वेश्चन होता त्यानंतर आपण तेवीसचा पेपर जर बघितला तर त्यामध्ये रोहित शर्मा यांना जो राजीव गांधी खेलतज्ञ मिळाला होता त्यासंबंधी प्रश्न होता त्यानंतर अवनी चतुर्वेदी यांच्याविषयी प्रश्न होता तर अशा प्रकारे खूप जुने देखील आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारतं पण काय असतं बघा सम कॅन बी टू ओल्ड म्हणजे काही अशा प्रकारे डायरेक्टली जुने असू शकतात सम कॅन बी ओल्ड बट बेस्ड ऑन सम करंट हॅपनिंग म्हणजे आता समजा ग्राहक संरक्षण अधिनियम आहे त्यामध्ये आत्ता जर काही बदल झाला असेल तर आयोग त्या अधिनियमावरती म्हणजे दोन हजार एकोणीसवरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतो अठरावरती विचारू शकतो म्हणजे त्या कायद्यावरती तुम्हाला क्वेश्चन त्या बेसने जात असतो कारण करंट सध्या जी घटना घडलेली आहे तिचा रिलिव्हन जर काही भूतकाळामध्ये असेल तर तेव्हा देखील तुम्हाला त्यावरती एक दोन प्रश्न दिसू शकतात त्यानंतर महत्त्वाचे टॉपिक आणि न महत्त्वाचे टॉपिक किंवा ज्यांना तेवढं महत्त्व नाही असे टॉपिक मग आयोग महत्त्वाच्या घटनांवरती प्रश्न विचारतो का नक्कीच विचारतो कारण तुम्हाला माहीत असेल जे अवॉर्ड्स असतात किंवा ज्या स्कीम्स असतात किंवा काही एखाद्या म्हणजे घटनेमध्ये घटनादुरुस्ती झाली असेल तर त्याच्यावर आयोग डेफिनेटली प्रश्न विचारतो म्हणजे जे खूप चर्चेत आहे अशा विषयावरती आयोग आपल्याला क्वेश्चन विचारतो मग काही वेळा काय होतं की काही अन अनइम्पॉर्टंट गोष्टीवरती देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारतो कारण आयोगाला माहीत असतं की बऱ्याच लोकांना इम्पॉर्टंट ज्या घटना आहेत त्यांचं बेसिकली सर्वांना नॉलेज असतंच मग अशा अनइम्पॉर्टंट घटना देखील तुम्ही जर मेनचे पेपर बघितले असतील आत्ता दोन हजार तेवीस चोवीसचे दोन हजार तेवीसचे तर त्यामध्ये तुम्हाला असा ट्रेन दिसून येईल की आयोगाने खूपच अनइम्पॉर्टंट की आपण वाचताना असं म्हणू की हे कुठं आयोग विचारणार आहे पण आयोगाने ते देखील विचारलेलं आहे म्हणजे करंटला असं कुठेही लिमिट नाही आहे की तुम्हाला हेच विचारेल आयोग बट इम्पॉर्टंट घटना तसेच काही अनइम्पॉर्टंट घटना देखील नजरेखालून जर गेल्या तर तुमचे मार्क्स वाढण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल जास्त फोकस इम्पॉर्टंट गोष्टीवरती असला पाहिजे कारण आपण जर अनइम्पॉर्टंटच्या मागे लागलो तर खूप सारा पुस्तकामध्ये अनइम्पॉर्टंट डेटा असतो आणि त्यातून जर आपल्याला एक मार्क्स येत असेल तर तो न वाचलेला किंवा न रिवाईज केलेला बरा वाचायचा तर तुम्हाला तो आहेच तर आता या कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे बघा फॉर कंबाईन फिल्म्स ट्वेंटी ट्वेंटी फोर विच इज ऑन फिफ्थ जानेवारी दोन हजार चोवीस मग आता जी पाच जानेवारी दोन हजार चोवीसला होणार आहे जो की या व्हिडिओचा नेमका आपण विषय ठेवलेला आहे तर त्याच्याविषयी आपण थोडं बोलूया बघा जनरली असा ट्रेंड आहे की लास्ट वन इयर करंट अफेअर्स इज इम्पॉर्टंट म्हणजे मा, मागील एका वर्षापर्यंतचं जे करंट अफेअर्स आहे ते खूप महत्त्वाचं आहे मग आपल्या कंडिशनमध्ये बघा जानेवारी दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस किंवा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंतचं करंट अफेअर जे आहे ते महत्त्वाचं आहे बघा जर पेपर जूनला झाला असता तर आपल्याला दीडच वर्षाचं करंट अफेअर करावं लागलं असतं ते फिक्स झालं असतं म्हणजे आपलं कारण दोन हजार तेवीसचं पूर्ण आणि दोन हजार चोवीसचं सहा महिन्यांचं बट आता पेपर डिले झालेले आहे त्यामुळे पेपर तर आताच निघणार आहे आणि पेपर जर आता निघेल तर तुम्हाला दोन हजार चोवीसमधील जो सप्टेंबर महिना वा आहे ऑक्टोबर महिना आहे त्याचं देखील वाचावं लागणार आहे म्हणजे आपण रफली असं म्हणू शकतो की जानेवारी दोन हजार तेवीसपासून तुम्ही वाचू शकतात सप्टेंबर दोन हजार ते चोवीस किंवा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत इथे थोडी मिस्टेक आहे बघा इथं सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस असं तुम्ही वाचायचं आहे ओके आणि नोव्हेंबरचं देखील तुम्हाला सुपरफिशियली बघावं लागेल कारण पेपर डिसेंबरमध्ये तुमचा प्रिंट होईल बाय चान्स नोव्हेंबरचा एखादा क्वेश्चन दिसू शकतो आणि जर क्वेश्चन सोपा आला तर तो तुमचा जायला नको त्याचा मार्च जायला नको म्हणून नोव्हेंबरचं देखील बघून घ्यायचं आहे वरवर पण सप्टेंबरपर्यंत किंवा ॲटलीस्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत करंट अफेअर तुम्हाला करावंच लागणार आहे कारण मित्रांनो एक जर क्वेश्चन आला यावरती सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरवरती आणि तोच तुमचा चुकला तो सोपा प्रश्न असला बाकीच्यांचा बरोबर आला सो यू आर आउट ऑफ दी कटॉप म्हणजे तुम्हाला कटॉपच्या बाहेर जायला काहीच वेळ लागणार नाही कारण आत्ता या कंडिशनमध्ये जागा खूप कमी आहेत आणि अशा कमी जागा असल्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे सर्वांचं वाचन चांगलं झालेलं आहे पुरेसा वेळ मिळालेला आहे त्यामुळेच या गोष्टींचा परिणाम एक एक मार्कावरती होणार आहे मग आता प्रेफरन्स तुम्हाला द्यायचं आहे जे 2024 2024, 2024 की दोन हजार चोवीसमधलं करंट अफेअर्स आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत त्याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता म्हणजे असं डेफिनेटली नाही सांगू शकत तुम्ही की दोन हजार चोवीसचे प्रश्न जास्त येतील की तेवीसचेच येतील एखाद दोन प्रश्न बावीसवरती देखील दिसतील एकवीसवरती देखील एखादा दिसू शकतो चोवीसवरती वरती एखाद्या वेळेस दोन तीनच प्रश्न दिसू शकतात तेवीसवरती वरती सात आठ प्रश्न दिसू शकतात एखाद्या वेळेस चोवीसवरतीच तुम्हाला सात आठ प्रश्न दिसू शकतात त्यामुळे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे ती एक्झामची डिमांड आहे दोन हजार तेवीसला आता मी तुम्हाला सजेशन देईल की जे फक्त महत्त्वाचं महत्वाचं आहे ते तुम्ही रिवाईज करा चांगल्या प्रकारे वाचलं तर तुम्ही ऑलरेडी सर्व असेलच कारण हा आता वाचण्याचा वेळ राहिलेला नाही हा वेळ फक्त रिव्हिजनसाठीचा आहे दोन हजार चोवीसला जास्त फोकस वाचा म्हणजे रिव्हिजन्स त्याच्या जास्त करा जेणेकरून दोन हजार चोवीसमधील जर जास्त प्रश्न आले तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल सो हेच एक रफ आयडिया आहे तुम्हाला करंट अफेअरविषयी बऱ्याच जणांना क्लिअरिटी यातून मिळाली असेल आता मी जे व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे व्हिडिओच्या एंडला सो बघा ते स्पेशल गोष्ट म्हणजे रिव्हिजनसाठी माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे मग काय आहे ऑलरेडी बऱ्याच जणांना माहीत आहे खूप जणं मित्रांनो म्हणजे मला या गोष्टीची प्रमोशन करण्याची देखील तेवढी गरज पडली नाही मुलांनी समजा द बेसिकली ते काय आहे अगोदर मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण त्याच्याविषयी बोलूया तर जसं की तुम्हाला माहीत असेल आपण दोन महिन्यांपासून आपले करंट अफेअरची छोटीशी बॅच लाँच केलेली आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीससाठी यामध्ये तुम्हाला ज्या काही हँड नोट्स आहे माझ्या स्वतःच्या त्या मिळतील आणि त्यांचे व्हिडिओ एक्सप्लेनेशन मिळतात जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंतचं करंट अफेअर कव्हर केलेलं मिळेल आणि स्पेशली जी एम पी एस सी कंबाईन एक्झाम आहे आणि राज्यसेवा प्रिलिम आहे त्यासाठीच या नोट्स डिझाईन केलेले आहेत त्याचंच पी वाय क्यू अॅनिसिस किंवा जे प्रिव्हिअस इयर पेपर्स आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचे स्टेटमेंट येतात किंवा कशा प्रकारचे प्रश्न येतात याचं एक ॲनालिसिस करून या नोट्स बनवलेल्या आहेत आणि दोज हु आर इंटरेस्टेड कॅन जॉईन म्हणजे ज्यांना जॉईन करायचं असेल इंटरेस्ट असेल ते जॉईन करू शकतात ऑलरेडी मेनी ऑफ यू हॅव जॉईन म्हणजे आता बघा या बॅचविषयी काही जण पहिल्यांदाच ऐकत कर असतील कारण मी खूप जास्त प्रमोशन इचं प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही केलं कारण एखाद्या व्यक्तीने ती बॅच जॉईन केली त्यानंतर त्याला ती त्या आवडायची आणि तोच इतरांना सांगायचा म्हणजे मला डायरेक्टली अशी मॅसेज यायची की मी माझ्या मित्राने सांगितलं म्हणून ही बॅच परचेस केली म्हणजेच तुमच्या थ्रूच याचं प्रमोशन होत आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे द क्वालिटी ऑफ कंटेंट दॅट आय एम प्रोव्हाइडिंग फॉर दिस प्राईज म्हणजे फक्त नाईन्टी नाईन रुपयामध्ये तुम्हाला नोट्स देखील मिळतात प्लस तुम्हाला त्याचे व्हिडिओ एक्सप्लेनेशन देखील मिळतात आणि ते देखील क्वालिटी कंटेंट जो की संपूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड आहे त्यामुळे अशी कुठलीही स्पेशली प्रमोशनची गरज पडली नाही ऑलरेडी खूप जणांनी बॅचेस घेतलेल्या आहेत आणि जर तुम्ही इच्छुक असाल जर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी नोट्स हव्या असतील सो या नोट्स डेफिनेटली घेऊ शकता याच्याने तुमचे अप टू टेन मार्क्स सिक्युअर होऊ शकतात जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली तर आता मला सांगायला काही नाही मी तुम्हाला असं देखील सांगून देऊ शकतो की पंधरापैकी पंधरा मार्क्स मिळतील पण इतरांप्रमाणे मला प्रमोशन्स करायचे नाहीये मला फक्त कोर्स विकायचा नाही तर तुमचा काहीतरी फायदा देखील झाला पाहिजे तुम्ही जो एक एक रुपया देत तुम्ही जे हे नव्याण्णव रुपये देतात तर त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा या बॅचच्या माध्यमातून झाला पाहिजे म्हणूनच माझा हा प्रयत्न आहे सो कुणावरही असं फोर्स नाहीये की तुम्ही ही बॅच जॉईनच केली पाहिजे बट ज्यांना जॉईन करायची असेल ते करू शकतात मित्रांनो एक्झामच्या आता मी जे सांगतो आहे ते काळजीपूर्वक आहे का एक्झामचा जो शेवटचा एक दोन महिना असतो त्यामध्ये तुम्ही इतके कन्फ्यूज असतात की तुम्हाला आज काय वाचावं उद्या काय वाचावं काहीच कळत नाही आणि त्यामध्ये करंट अफेअर्ससारखा विषय ज्याच्यामध्ये खूप सारा फॅक्ट्स सा आहेत म्हणजेच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात तर त्यावेळेस जर तुम्ही तुमचं इयरबुक घेतलं किंवा तुमचे जे काही पुस्तकं आहेत मासिकं वगैरे सो ते तुम्हाला वाचणं तेवढं सोपं जात नाही म्हणजे त्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो तुम्हाला डेफिनेटली ती पुस्तकं वाचाय वाचायचीच आहे बट रिव्हिजनसाठी या नोट्स तुम्हाला बेस्ट ठरतील असं माझं मत आहे तुम्ही या शेवटच्या एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये या नोट्सची रिव्हिजन केली तरी तुम्हाला खूप कॉन्फिडन्स येणार आहे आणि तोच कॉन्फिडन्स तुम्हाला मास्क मिळवून देणार आहे परीक्षेमध्ये सो बघा चॉईस तुमची आहे काही जणांना माहीत नव्हतं त्यामुळे हे सांगावं लागलं आणि ज्यांना कुणालाही ही बॅच घ्यायची असेल बघा त्यांच्यासाठी सूचना आहेत बघा ज्यांना कुणालाही ही नव्याण्णव रुपयाची करंट अफेअर्सची बॅच परचेस करायची असेल तर त्यांनी एक माझा नंबर आहे इथे त्या नंबरवरती टेलिग्रामला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंट तुम्ही फोनपे गुगल पेने करू शकतात कुठल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने इथं मी माझा नंबर देत आहे टेलिग्रामचा हा नंबर आहे यावरतीच तुम्ही पेमेंट करायचं आहे आणि यावरती फक्त आणि फक्त टेलिग्रामलाच पेमेंट स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवलेला ग्राह्य धरला जाणार नाही ओके आणि या नंबरवरती कुठलेही कॉल्स वगैरे अलाउड नाही आहे सो कॉल्स वगैरे डेफिनेटली कुणीही करू नका जो काही तुमचा डाऊट असेल तो तुम्ही टेलिग्रामला विचारू शकतात आणि टेलिग्रामलाच पेमेंट स्क्रीनशॉट पाठवून आपला टेलिग्रामच ग्रुप आहे एक प्रायव्हेट तर त्याला तुम्हाला मी जॉईन करणार आहे तिथेच तुम्हाला हे सर्व मटेरियल मिळणार आहे सो बघा चॉईस तुमची आहे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत सो पैसे देखील तुमचे आहे माझा फक्त एक एफर्ट आहे मी टाकलेला एफर्ट आहे आणि बघा मी जेवढी मेहनत केलेली आहे त्याचं मला तेवढं रिटर्न ऑलरेडी मिळालेलं आहे खूप साऱ्या मुलांनी ऑलरेडी जॉईन केलेली आहे बट आता अजून काही जणांना फायदा व्हावा त्यामुळेच मी हे इन्फॉर्मेशन इथे शेअर केलेली आहे सो आय होप तुम्हाला मी सांगितलेली माहिती कळाली असेल सो यू कॅन पे ऑन दिस नंबर अँड आय विल ॲड यू टू द सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये अजून दिलेले आहेत तिथे जाऊन देखील तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेली कळाली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात चॅनलला आपल्या पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करू शकतात थँक्यू फॉर वॉचिंग